हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी भारतीवीरा एकनाथ सिंह कोलते, डोंबिवली पश्चिम उपासना केंद्र। मी माझा 2016 अनुभव सांगते। मी बापूंकडे त्याआधी सांगते, बापूंकडे 2000 यायला लागले। 2016 मी माझ्या मिस्टरांबरोबर ऑकलंडला न्यूझीलंडला राहायला गेले होते, माझ्या धाकट्या सुनेच्या बाळणपणासाठी। तर त्याआधी मिस्टरांना लिव्हर सिरोसिस झाल्यामुळे ते ICU 1 वर्ष 6 महिने म्हणजे ते आजारीच होते। 1.5 महिना हॉस्पिटलला होते आणि मग 6 महिने घरी ट्रीटमेंट घेतली। आणि त्या बेसवर आम्ही त्यांच्या औषधी आणि ट्रीटमेंट सगळं घेऊन डॉक्टरांना विचारलं, तर डॉक्टर म्हणाले त्यांचं पथ्यपाणी सांभाळलं तर तुम्ही कुठेही जाऊन येऊ शकता। तर त्यांना तेल, तूप, तिखट मीठ हे खायचं नव्हतं आणि कुठेही ते राहायला तयार म्हणजे हे न खाता। तर त्या हिशोबाने आम्ही गेलो, कारण जाणंही खूप गरजेचं होतं। आम्ही तिथे 6 महिने ऑस्ट्रेलिया आणि 6 महिने न्यूझीलंड असं राहिलो। पण यायच्या वेळेस मिस्टर कंटाळले होते, कारण पूर्ण वर्षभर जवळपास त्यांचं 2 वर्षापासून त्यांनी त्यांचं हे चालू होतं खाणं, तिथे पण त्यांनी पथ्य पाडलं। आणि आम्ही येणार होतो नोव्हेंबरला, पण आम्ही एवढं कंटाळलो होतो ना, तर मिस्टर म्हणाले मी एकटा जातो। म्हटलं नको, आपण जाऊया लवकर। आणि माझ्या त्या मुलाला छोटा बेबी जो झाला तो 6 महिन्याचा झाल्यावर ते डे केअरला त्यांनी सेवायला सुरुवात केली। ऑगस्टमध्ये मी त्यांना सांगितलं बाबा ऑगस्ट ते सप्टेंबर आम्ही थांबतो, आम्ही ऑक्टोबरला परत इंडियाला जातो। आमचं तिकीट नोव्हेंबरचं होतं, पण तो म्हणाला अरे आता दिवाळी आली आहे तर तुम्ही दिवाळी करून जा। म्हटलं नको नको, बाबाही कंटाळले, मीही कंटाळले आहे आणि बाबांना वर्ष झाले फॉलोअप झाला नाही आहे, तर आम्ही जातो असं सांगून आम्ही तिकीट प्रीपोन केलं आणि आम्ही ऑक्टोबरला परत आलो। परत आल्यानंतर आम्ही नोव्हेंबरला ज्या तारखेला येणार होतो, 8 ते 9 नोव्हेंबरला, त्या आधी म्हणजे 7-8 तारखेलाच मिस्टरना असा एक स्लाईट अटॅक आला। अटॅक म्हणजे तो ॲक्च्युअल न्यूरोचा अटॅक होता, म्हणजे 10 मिनटं ते ब्लँक व्हायचे, परत ते त्यांना असं काही सुचायचंच नाही। असं दिवसातनं एकदा झालं, दोनदा झालं, असं 3-4 दिवस आम्ही मार्क केलं तर त्यांना असं होत होतं। तर आम्ही डॉक्टरांना विचारलं लिव्हरचामुळे काही प्रॉब्लेम आहे का, डॉक्टर म्हणाले होऊ शकतं, कारण ते लाफिंग गॅसेसने पण होतं, कधी कधी हसायचे 2-3 मिनटं। तर आम्हाला ते विचित्र वाटलं, तर डॉक्टर म्हणाले की बघूया, तुम्ही न्यूरोची अपॉइंटमेंट घ्या आणि स्कॅन करून बघा। आम्ही स्कॅन केलं तर लक्षात आलं की त्यांच्या मेंदूमध्ये अगदी स्लाईट रक्तस्त्राव सुरू झाले, त्याच्यामुळे हे असं त्यांना प्रॉब्लेम सुरू झालेत। तर डॉक्टर म्हणाले काय हरकत नाही, हे खूप खूप मायनर आहे, हे गोळ्या औषधाने जाईल। पण तरी आम्ही खूप घाबरलो होतो। आता म्हटलं जस्ट लिव्हरचं व्यवस्थित होतं आहे तर हे सुरू झालं, पण तरी बाप्पाबरोबर, बाप्पाच्या पूर्ण पूर्ण विश्वास, बाप्पा मी तुला किती आवडू ना, मला खरंच मला काहीच सुचत नाही रे। मला माझ्या मिस्टरांना घेऊन मी न्यूरोकडे जाऊन धाव घेऊन स्कॅन करून आणि त्यांचे गोळ्या औषधं सुरू झालेत आणि 2-3 महिने त्यांना मध्ये मध्ये यायचं अटॅक, मग नंतर कमी 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 होत गेला। आज 2 वर्ष झाले त्यांचा न्यूरोचा प्रॉब्लमही सॉल्व झाला आहे, त्यांचा लिव्हर सिरोसिसचा प्रॉब्लमही सॉल्व झाला आहे। डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही गुजराती थाळी खाऊ शकता, जे तेल, तूप, तिखट मीठ खात नव्हते लिव्हरमुळे, ते एक वेळेस व्यवस्थित जेवतात, एक वेळेस दूध पोळी खातात आणि न्यूरोच्या प्रॉब्लमचा गोळ्या घेतल्यामुळे व्यवस्थित झाल्यामुळे ते सगळीकडे जाऊन येऊ शकतात, बँकेची कामं करतात आणि बापूंचं मी मला पण मदत करतात। मला असं सांगायचं आहे, माझे सगळे प्रारब्ध मी 2000 मी करते आहे, पण माझे सगळे प्रारब्ध माझ्या सद्गुरूने, माझ्या बापूने यांनी खरं खरं धुऊन काढलेत। त्रास मला झाला त्याच्या आधी, त्रास माझा बापू उचलून मला तो त्रासातनं बाहेर काढतो आहे। मला एवढंच सांगायचं आहे, ह्या बापूंचे चरण तुम्ही सगळ्यांनी घट्ट घट्ट धरून ठेवा, कोणीही त्याला सोडू नका अगदी श्वासाच्या शेवटपर्यंत। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद।